या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर. राजर्षी शाहू महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष 2022 हे साजरे झाले. या कृतज्ञता पर्वात शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी छत्रपती शाहू स्मृती शताब्दी समिती सोलापूर यांच्या वतीनं विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे 6 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता शाहू महाराजांना 100 सेकंद स्तब्ध उभं राहून वंदन करण्यात आलं. प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आलं. सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर, पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, शताब्दी समितीचे विश्वस्त माऊली पवार, आशुतोष तोंडसे, सचिन शिंदे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक विनोद भोसले, सौरभ साळुंके, पृथ्वीराज नरोटे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी प्रणिता सोनकांबळे, समता दूत यशपाल चंदन शिवे, राजर्षी कांबळे, नालंदा शिंदे, संजय गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान संयोजक माऊली पवार व सचिन शिंदे यांनी या वंदन कार्यक्रमामधील समितीच्या वतीनं आपली भूमिका स्पष्ट करत राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्यावा अशी मागणी केली. या देशाचे आरक्षणाचे जनक, ज्यांच्या कार्यावर या देशातलं समाजव्यवस्था परिवर्तन, या प्रशासन, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती व शिक्षण, जिथं जिथं तुम्ही जाल तिथं तिथं या राजाच्या कार्याचा ठसा, या कार्याचा भाग असल्याशिवाय ती व्यवस्था पूर्ण होत नाही. अशा राजाचा आज 101वा स्मृतिदिन आहे. मागच्या वर्षी 100वा होता, त्यावेळेसही आम्ही प्रशासनातले सर्व लोक घेऊन सोलापूर शहरवासियांच्या वतीनं 100 सेकंद स्तब्ध उभं राहून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली होती. यावर्षीही राजर्षी शाहू स्मृती शताब्दी समितीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये या महाराष्ट्राचा इतिहास शाहू फुले आंबेडकरांशिवाय पूर्ण होणार नाही, आणि जोपर्यंत लोकांपर्यंत या राजांचं कार्य पोहोचणार नाही तोपर्यंत या देशातली व्यवस्था, या देशातलं प्रशासन, या देशातलं राजकारण, या देशातली सामाजिक व्यवस्था लोकांपर्यंत पोहोचणार नाही. त्याकरिता या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलं होतं. खूप चांगला प्रतिसाद लोकांना मिळाला आणि आत्ताच आमच्या समितीच्या वतीनं या केंद्र शासनाकडे आम्ही मागणी करतो की या लोकराजाला भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवावं व या लोकराजाचा योग्य तो यथोचित सन्मान करावा. जय जिजाऊ, जय शिवराय. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.